विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वीचा पाठ क्रमांक 7 आंतरराष्ट्रीय वारेचा आपण आज अभ्यासणार आहात। तर याच्यामध्ये आपल्याला हा जो पाठ आहे अतिशय किचकट पाठ आहे आणि याचा स्वाध्याय आपण आज सोडवणार आहोत। तर आपल्याला जे प्रश्न उत्तर आपण पाहणार आहोत ते तुम्हाला सुरुवातीला दिलेलं आहे की खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धातील दोन चौकोन दिले आहेत, दोन्ही चौकोनाच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे। एका चौकोनात रेखावृत्त व वार दिनांक दिला आहे तर दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखायचे इथं आपल्याला सांगितलेलं आहे। तर इथं पहिल्या चौकोनामध्ये आपल्याला दिले की 150° पश्चिम रेखावृत्त सोमवारी 15 ऑगस्ट सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि त्याच वेळेस मग इकडं पूर्वेला 150° पूर्व रेखावृत्तावरती किती वाजले असतील। आता आपण आंतरराष्ट्रीय वारेषा ओलांडतो आहे म्हणजे इकडं सोमवार आहे म्हणजे त्याच्या आधीच आपल्याला इकडं दिवस पकडावा लागेल, त्यामुळं मंगळवार 16 ऑगस्ट सकाळचे इकडे किती वाजलेले असणार आहेत, 6 वाजलेले असणार आहेत, हे लक्षात ठेवा। आपल्याला वारीक आणि तारामध्ये बदल करावे लागते। आता पुढच्या चौकोनामध्ये दिले की इकडं 170° पूर्व रेखावृत्त रविवार आहे आणि 25 डिसेंबर आहे, दुपारचे 16 म्हणजे 4 वाजलेले आहे। मग इकडं 80° पश्चिम रेखावृत्तावरती किती वाजलेले आहेत, तर इकडं मागचा वार येणार इथं मग शनिवार 24 डिसेंबर रात्रीचे किती वाजलेले आहेत, 22 वाजलेले आहेत। 22 म्हणजे बघा किती वाजतात, 22 वाजलेले आहेत इथं असं आपल्याला दिलेलं आहे म्हणजे 10 वाजलेले आहेत रात्रीचे। त्यानंतर पुढं आहे खालील प्रश्नातील योग्य पर्याय निवडा। आता आंतरराष्ट्रीय वारेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कुठून कुठे जाताना 1 दिवस अधिक धरावा लागेल, तर आपल्याला जर विचार केला तर आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे आंतरराष्ट्रीय वारेषा जेव्हा आपण ओलांडत असतो पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आम्हाला 1 दिवस अगोदरचा आपल्याला धरावा लागेल। त्यानंतर जर 15° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे 10 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वारेषावर किती वाजले असतील, आता पूर्वेकडला विचार आहे इथं, त्यामुळे जर आपण आंतरराष्ट्रीय वारेषाचा विचार केला तर इथं बुधवारचे रात्रीचे 9 वाजले असतील। आता पुढे आहे जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो, की आपल्याला माहिती आहे 180° रेखावृत्तावरती की जागतिक संकेतानुसार तारीख आणि वारामध्ये बदल होतो। त्यानंतर पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वारेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो, तर आपण पाहिले की पृथ्वीवर दिवस जो आहे आंतरराष्ट्रीय वारेषेच्या पश्चिमेला सुरू होतो, पॅसिफिक महासागरामध्ये दिवस उगवतो असंही म्हणतात, कारण ही जी आपली आंतरराष्ट्रीय वारेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेलेली आहे, म्हणजे पृथ्वीवर दिवस हा आंतरराष्ट्रीय वारेषेच्या पश्चिमेला सुरुवात होतो। नंतर आंतरराष्ट्रीय वारेषांमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते, आता त्या पुढं GPS प्रणाली, संरक्षण खाते, वाहतुकीचे वेळापत्रक, गोलार्ध ठरवण्यासाठी, तर आपल्याला कशामध्ये सुसूत्रता येते, तर वाहतुकीच्या वेळापत्रकामध्ये ह्या आंतरराष्ट्रीय वारेषेमुळे सुसूत्रता येते, हे उत्तर तिथं योग्य आहे। त्यानंतर भौगोलिक कारणे द्या, आपल्याला बघायचं की आंतरराष्ट्रीय वारेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे, कारण बघा आंतरराष्ट्रीय विमानसेवा, तळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते। आंतरराष्ट्रीय वाररेषा वाराच्या समयोजनेच्या गरजेतून निर्माण झाली आहे। आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडींच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची ठरत आहे। जागतिक दळणवळण विशेषतः हवाई मार्गाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वारेषेमुळे वेळ व दिवसांचे गणित अचूक ठेवता येते। आंतरराष्ट्रीय वारेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते, म्हणूनच आंतरराष्ट्रीय वारेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे। हे तुम्हाला कारणे द्यायला हा प्रश्न येऊ शकतो, त्यासाठी त्याचं महत्त्व आपल्याला इथं लिहावं लागेल, हे लक्षात ठेवा। आता पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो, आता बघा इथं बघा भूभागावरील एखाद्या ठिकाणी
दिवसाची सुरुवात झाली तर त्या ठिकाणाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावर गोंधळ सुरू झाला असता. असे होणे म्हणून विशाल पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या 180° रेखेवर तलानुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवर दिवस सुरू होतो व संपतो. याचाच अर्थ पृथ्वीवरील नवीन दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. म्हणजे समजा एखाद्या भूभागावर एखाद्या ठिकाणाची सुरुवात झाली असं म्हणालं तर मग त्या ठिकाणच्या पूर्वेकडे पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ निर्माण झाला असता. त्यामुळं पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या 180° रेखावृत्तावरून आपला दिवस सुरू पण होतो आणि संपतो पण. त्यामुळं पृथ्वीवरील नवीन दिवस जो आहे तो पॅसिफिक महासागरात सुरू होतो. आता पुढे थोडक्यात उत्तरे लिहा. आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत? आता आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील नवीन वार व तारीख सुरू होते या रेषेच्या पश्चिमेकडे जो दिवस असतो त्याच्या मागचा दिवस या रेषेच्या पूर्वेकडे असतो. आता 180° रेखावृत्ताची रेषा काही देशात जमिनीवरून जाते त्यामुळे हीच रेषा जर आंतरराष्ट्रीय वाररेषा धरली असती तर एकाच देशात किंवा प्रदेशात दोन वेगळे तारखा व वार असा गोंधळ निर्माण झाला असता. आंतरराष्ट्रीय वाररेषेवर आपण माहिती आहे की नवीन तारीख आणि नवीन वार सुरू होतो आणि या रेषेच्या पश्चिमेकडे जो दिवस असतो त्याच्या मागचा दिवस या रेषेच्या पूर्वेकडे असतो. आता 180° रेखावृत्ताची रेषा काही देशात जमिनीवरून जाते मग त्यामुळे 180° रेखावृत्त जर धरलं असतं तर आंतरराष्ट्रीय वाररेषा धरली ती समजली असती तर एकाच देशात किंवा प्रदेशात दोन वेगवेगळ्या वारांतून तर्कासा गोंधळ झाला असता. आता आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत की ह्यातला निमोत्तर की त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180° रेखावृत्ताला अनुसरून आखताना ती रेषा पूर्णतः समुद्रावरून जावी ही प्रमुख बाब विचारात घेतली गेली. त्याचप्रमाणे एकाच देशाचा भेटाचा समूह हा सुद्धा आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या एकाच बाजूचा असावा याबाबतही विचार केला. त्यामुळेच 180° रेखावृत्ताला अनुसरून आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना काही प्रसंगी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे वळवण्यात आली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणते बदल कराल? तुम्ही काय बदल करचाल? तुम्ही स्वतः आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडता तर आपण प्रथम खालच्या गोष्टींचा विचार करू. तर पूर्वेकडे प्रवास करत असताना जर आंतरराष्ट्रीय आपण वाररेषा ओढली तर आहे त्या तारखेचा मागचा वार व तारीख ग्राह्य आपण धरणार आहोत. आणि पश्चिमेकडे जो दिवस आहे पश्चिमेकडल्या दिवसाचा आपल्याला इथे विचारात घ्यायचंय. पश्चिमेकडील दिवस पश्चिमेकडे पूर्वेकडे जर आपण प्रवास करत असेल तर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर आहे त्यात वार व तारखेच्या मागचा वार व तारीख आपण ग्राह्य धरू. आणि पश्चिमेकडे प्रवास आपण जर करत असू आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर आहे त्या वार व तारखेच्या पुढचा वार आणि तारीख आपण ग्राह्य धरू. आता पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वाररेषा 180° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही? आता आंतरराष्ट्रीय वाररेषा 180° रेखावृत्ताप्रमाणे सरळ असती आणि ती काही भागात जमिनीवरून गेली असती त्यामुळे एकाच भूभागात रेषेच्या दोन भागात म्हणजे रेषेच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे दोन वेगळे वार व तारखा असा गोंधळ उडाला असता. आणि हा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे समुद्रावरून नेण्यासाठी ती काही ठिकाणी पूर्वेकडे आणि काही ठिकाणी पश्चिमेकडे वळवण्यात आली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही. आपण हाही भाग शिकलो होतो की जेव्हा ह्या आंतरराष्ट्रीय वाररेषा जेव्हा आखण्यात आली की जेव्हा ही 180° रेखावृत्त आहे म्हणजे काही इकडं अशी इकडं थोडीशी वळली इकडे थोडीशी आहे काही ठिकाणी झिगझॅग स्वरूपामध्ये आहे म्हणजे पूर्णपणे ती सरळ गेली नाही. म्हणजे जिथे जिथं भूभाग आला असेल बेटांचा समूह आला असेल त्याला टर्न देऊन किंवा त्याला वळसा घालून ही रेषा अशी काढण्यात आलेली आहे. म्हणजे कोणत्याही भूभागावरनं ही रेषा नेली गेलेली नाही. आता आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्याही भूभागावरून का नेली गेली नाही? आता आंतरराष्ट्रीय वाररेषा जर भूभागावरून गेली असती तर या भागातील रेषेच्या पश्चिमेकडे एक वार आणि एक तारीख आणि पूर्वेकडे त्याच्या मागची तारीख व वार अशी परिस्थिती उद्भवली असती. शिवाय ही रेषा काल्पनिक असल्याने भूभागावरती नक्की केव्हा ओलांडली व तेथे नक्की कोणता वार व तारीख चालू आहे हे समजणे फार कठीण गेले असते.
आणि हा सर्व गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्याही भूभागावर न नेता ती पूर्णपणे समुद्रावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. आता आंतरराष्ट्रीय वाररेषा 180° रेखेवर त्याच्याच अनुषंगाने का विचार घेतली जाते? काही ठराविक ठिकाणांचा अपवाद वगळता 180° रेखावृत्त हे जास्तीत जास्त सागरपृष्ठावरून जाते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय वाररेषासुद्धा सागरावरून आखण्यासाठी 180° रेखावृत्ताच्या अनुषंगाने विचारात घेतली जाते. आता खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल ते नकाशा संग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा. तिथं आपल्याला काही मार्ग दिलेले आहेत. तर आपण इथं मार्गाचा विचार केला तर मुंबई, लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेल्स, टोकियो ह्या मार्ग जर आपण प्रवास करत असू तर आपण आंतरराष्ट्रीय रेषा ओलांडत आहोत. त्यानंतर कोलकाता, हँगकाँग, टोकियो, सॅन फ्रान्सिस्को हे जर आपण ओलांडत असू तर इथेसुद्धा आपण आंतरराष्ट्रीय रेषा ओलांडतो. त्यानंतर चेन्नई, सिंगापूर, टोकियो, सिडनी, सॅन्टियागो हे जरी प्रदेशामध्ये आपण प्रवास करत असलो तरी आपण तिथं रेषा ओलांडलेली आहे हे लक्षात आपल्या येतं. म्हणजे आता हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये तुम्ही सोडवायचे आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि आता याच्यावरची जी टेस्ट आहे हा पाठ बघितल्यानंतर ही टेस्ट सोडवायची आहे हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यांनी घरी जाऊन अभ्यास करायचा. आज इथेच थांबूया. पुढच्या तासाला आपण पुढच्या पाठाचा जो स्वाध्याय असेल तो स्वाध्याय बघणार आहोत आणि पुढच्या तासालाही अशाच पद्धतीची एक टेस्ट आपण पाहणार आहोत. तर आज इथंच थांबूया. पुढच्या तासाला एक नवीन जो प्रकरण आहे आपला अर्थशास्त्राशी परिचय तर त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर आज इथेच थांबू. धन्यवाद.